इयत्ता सातवीतील गणित विषयातील अकरावे प्रकरण वर्तुळ यातील सराव संच 42 आज आपण पाहणार आहोत. सराव संच 42 मधील पहिला प्रश्न बघा. खालील सारणी पूर्ण करा असा आहे. सारणी पूर्ण करा आणि या सारणीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. त्रिज्या, व्यास आणि परिघ दिलेला आहे. चार उदाहरणं आहेत यामध्ये. एका उदाहरणामध्ये त्रिज्या दिली आहे, दुसऱ्यामध्ये व्यास दिला आहे, तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये परिघ दिलेला आहे आणि आपल्याला राहिलेल्या या गोष्टी इथं काढायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण सूत्र पाहूयात, म्हणजे सूत्र लिहून ठेवू, त्या सूत्राचा वापर करून आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतील. पहिलं सूत्र बघा. डी इज इक्वल टू, डी म्हणजेच काय, डायमीटर. व्यास इज इक्वल टू 2R म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास. हे आपलं पहिलं सूत्र आहे. त्यानंतर दुसरं सूत्र बघा. सी बरोबर πd. सी म्हणजेच काय, सरकमफरन्स, परिघ. आणि परिघला आणखीन एक सूत्र आहे, सी इज इक्वल टू 2πr. हे तीन सूत्र जर तुम्ही पाठ करून ठेवला तर वर्तुळावरचे सर्व उदाहरणं सोडवणे तुम्हाला सोपं जाईल. तर सुरुवातीला आपल्याला बघा, पहिलं जे गणित आहे, आता आपण पहिलं गणित पाहूयात. त्रिज्या दिलेली आहे, आपल्याला व्यास आणि परिघ काढायचा आहे. आता इथं आहे बघा व्यासचं सूत्र, डी इज इक्वल टू 2R, कारण आपल्याला त्रिज्या दिलेली आहे इथं. आता त्रिज्या किती दिली आहे सांगा, हे 2 ला 2 असंच गुणिले त्रिज्या 7 दिलेली आहे, म्हणजे किती येणार सांगा इथं, 14 सेंटीमीटर येणार. बघा व्यास किती येणार सांगा, 14 सेंटीमीटर. काय नाही, सोपं आहे, फक्त सूत्र जर आपल्याला व्यवस्थित आपण वापरलं तर त्या सूत्रामध्ये किमती ठेवलं की उत्तर मिळतं आहे. म्हणजे व्यास किती येणार इथं सांगा, 14 सेंटीमीटर येणार. आता आपल्याला काय काढायचं आहे, परिघ. परिघसाठी 2 सूत्र आहेत बघा, 2πr आणि πd. ह्या दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही सूत्र वापरू शकता. आपण आता इथं सी इज इक्वल टू πd वापरूयात. सी म्हणजे सरकमफरन्स. आता πची किंमत किती आहे सांगा, 22/7 गुणिले डी आपलं किती आलेलं आहे आत्ता सांगा, 14 आलेलं आहे. बघा इथं 14 लिहूयात, भाग जाते बघा इथं, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 22 × 2 किती येणार, 44. खाली 1 × 1 = 1 येते छेदायला, म्हणून 1 लिहायची गरज नाही. आपलं उत्तर किती आलं सांगा, 44 सेंटीमीटर. फक्त सूत्रामध्ये जर तुम्ही किमती व्यवस्थित ठेवला तर उत्तर अचूक येते. इथे किती येणार, 44 सेंटीमीटर आलं. बघा झालं आपलं पहिलं उदाहरण सोडून झालं. आता आपण दुसरं उदाहरण बघूयात. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे सांगा, डी इज इक्वल टू 28 सेंटीमीटर दिलेलं आहे. इथं आपल्याला व्यास दिलेला आहे आणि आपल्याला काय काढायचं सांगा, त्रिज्या काढायचं आहे आणि परिघ काढायचं आहे. तर इथं जे पहिलं सूत्र आहे बघा, डी इज इक्वल टू 2R आणि आरचं एक सूत्र आहे बघा, आर त्रिज्या ही काय असते सांगा, व्यासाच्या निंपट असते. त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते बरोबर. डी किती आहे, 28/2 किती येणार, 14 सेंटीमीटर येणार. तुम्ही इथं तोंडीसुद्धा लिहू शकता. बघा व्यास जर 28 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या किती येते सांगा, 14 सेंटीमीटर, कारण त्रिज्या ही व्यासाच्या निंपट असते. तोंडीसुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि सूत्र जर असेल तर आर इज इक्वल टू डी बाय 2 या सूत्रानं तुम्ही त्रिज्या काढू शकता. आता यानंतर आपल्याला काय काढायचं सांगा, परिघ काढायचं आहे. परिघचं सूत्र सी इज इक्वल टू πd बरोबर. आता πची किंमत 22/7 गुणिले आपलं डी किती आहे इथं दिलेलं आहे, तरी 28 आहे. बघा 28/1 लिहायचं. आता हा जो अपूर्णांकाचा गुणाकार आहे तिथं इथं 7 × 28 भाग जाते. 7 × 1 = 7, 7 × 28 22 × 4 = 88 सेंटीमीटर येते. बघा सरकमफरन्स म्हणजेच परिघ किती येणार आहे सांगा, 88 सेंटीमीटर. यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहूयात. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, परिघ दिलेलं आहे, सरकमफरन्स दिलेलं आहे 616 सेंटीमीटर आणि आपल्याला काय काढायचं, त्रिज्या काढायचं आहे आणि व्यास काढायचा आहे. आता यासाठी आपल्याला सूत्र कोणतं घ्यावं लागणार आहे बघा. व्यास काढण्यासाठी हे सूत्र उपयोगी पडतं आहे, त्रिज्या काढण्यासाठी हे. मग सुरुवातीला आपण व्यास काढूयात. हे सूत्र घेऊयात, सी इज इक्वल टू πd. आता आपण या सूत्रामध्ये किमती ठेवूयात. सीची किंमत किती आहे सांगा, 616 बरोबर. πची किंमत किती आहे, 22/7 गुणिले डी म्हणजे डायमीटर. आपल्याला व्यास काढायचा आहे म्हणून आपण व्यास असंच लिहूयात.
आता ही बाजू इकडच्या डाव्या साईडला घ्या, ही बाजू उजव्या साईडला घ्या. 22/7 × d = 616. आता सोडूयात आपण हे. डी बरोबर काढायचं आहे आपल्याला. सुरुवातीला हे 616 असंच लिहू, ह्याच्याखाली छेदामध्ये 1 घेऊयात. आता इथं जो गुणाकारामध्ये अपूर्णांक आहे, आपण दरवेळेस काय करत होतो, इकडं जर गुणाकारात एखादी संख्या असेल तर पुढं नेल्यावर ती भागाकारात होत होती, परंतु इथं हे अपूर्णांकात आहे. आणि जेव्हा इथं एखादा अपूर्णांक असतो त्याला दुसऱ्या साईडला नेताना काय करायचं सांगा, खालचा जो छेद आहे तो अंशाच्या ठिकाणी लिहायचा आणि वरचा जो अंश आहे तो छेदाच्या ठिकाणी लिहायचा. आता परत आपण इथं आपल्याला भाग घालावा लागणार आहे. सुरुवातीला आपण 2 भाग घालूयात. 2 × 2 = 2 इथं परत 2 × 3 = 6 इथे 1 आहे, 2 × 1 भाग जात नाही, भाग बसला 0. परत 2 × 8 = 16. आता परत 11 या 308 भाग जाते, बघा 11 × 11 = 11, 11 × 2 = 22. 30 जर 22 गेले तर 8 राहते, म्हणजे इथं 88 होते. मग 11 × 8 = 88 म्हणजे 28 × 7 किती येते बघा. आता डी बरोबर 28 × 7 म्हणजे किती येणार, 7 × 56 = 6, 7 × 5 7 × 14 = 5, 19 आलं बघा. 196 cm काय आलेलं आहे सांगा, आपला व्यास आलेला आहे. मग आपण इथं काय करूयात, 196 लिहूयात. आता आपल्याला काय काढायचं सांगा, त्रिज्या काढायची आहे बघा. मग त्रिज्या काढण्यासाठी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे, R = d/2 म्हणजे व्यासाच्या निंपट असते त्रिज्या. बरोबर डी किती आलेलं आहे आपलं, 196 आलेलं आहे. त्याला कितीनं भागायचं, 2 2 × 5 = 19 आहे का बघा. 2 × 8 = 16, 2 × 9 = 18 1 उरलं, परत 2 × 8 = 16 म्हणजे किती येते त्रिज्या, 98 cm त्रिज्या येते बघा. म्हणजे इथं त्रिज्या किती आली, 98 cm. परीघ दिल्यानंतरनं त्रिज्या आणि व्यास आपण πd या सूत्रानं सुरुवातीला आपण काय काढलेलं आहे, डी काढलेलं आहे, आणि नंतर R = d/2 या सूत्रानं त्रिज्या काढलेली आहे. आता यानंतर आपण चौथं उदाहरण पाहूयात. चौथ्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे सांगा, परीघ दिलेलं आहे बघा. किती दिलेलं आहे, सरकमफरन्स 72.6 cm दिलेलं आहे. सी बरोबर 72.6 cm दिलेलं आहे. आपल्याला काय काढायचं, त्रिज्या आणि व्यास काढायचा आहे. मग सुरुवातीला आपण आता या सूत्राने आपण आधी त्रिज्या काढूयात. C = 2πr. सी ची किंमत किती दिली आहे, 72.6 बरोबर 2/1 × π ची किंमत किती असते, 22/7 × r आपल्याला काढायचे, म्हणून r तसंच लिहूयात. आता ही बाजू इकडे घेऊ आणि ही बाजू पुढच्या साईडला घेऊयात. 2/1 × 22/7 × r/1 = 72.6. आता r बरोबर हे 72.6 जशाला तसंच लिहायचं गुणिले इथं. आता इथं परत हे अपूर्णांक आलेलं आहे बघा. मग हे जेव्हा आपण या अपूर्णांकाला पुढच्या साईडला नेतो तेव्हा खालचा जो छेद आहे तो वर अंशामध्ये घ्यायचा आणि वरचा जो अंश आहे तो खालच्या छेदाच्या ठिकाणी लिहायचा. आता आपण भाग घालूयात इथं. 2 सुरुवातीला याला भाग घालूयात. 2 × 1 = 2 3 = 6 1 × 2 = 12 परत 2 × 3 = 6 आता परत 22 भाग जाते का बघा. इथं 22 × 1 = 22 बघा. इथं 22 या 36.3 भाग जात नाही. मग आता आपण काय करूयात, आधी ह्या वरच्याचा गुणाकार करून घेऊयात. 36.3 × 7 यांचा गुणाकार किती येते बघा. 7 × 21 = 1 = 2 परत 7 × 42 = 2 44 = 4 = 4 परत 7 × 21 = 4 = 25 25 × 41 येते. दशांश चिन्हानंतर एकांक नाही म्हणून आपण इथं एकांकानंतर दशांश चिन्ह देऊयात. ह्याला परत भागिले हे इथं 22 आपलं शिल्लक राहिलेलं आहे ते भागाकार करूयात. आता ह्यांचा जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा काय येते बघा. 22 × 22 परत 22 × 25 भागाल त्यांना 22 × 22 परत इथं उरले 3 उरले परत 34 झाले इथं परत 22 × 22 परत 34 जर आपण 22 काढले तर किती राहतात बघा. 8 × 4 = 12 राहतात म्हणजे इथे 121 झाले. मग 22 × 121 आहे का, नाही. 22 × 5 = 110 मग परत नंतर आणखीन 121 जर गेले तर किती राहतात बघा. परत 11 राहिले
म्हणजे पुढे एक शून्य घेऊन परत 22 पंचे 110 आणि इथं एक अंकानंतर दशांश चिन्ह म्हणजे 11.55 येते. बघा इथं किती येते सांगा, 11.55 सेंटीमीटर काय आलेली आहे आपली त्रिज्या आलेली आहे. बघा आर बरोबर काय सांगा, त्रिज्या, त्रिज्या किती आली 11.55 सेंटीमीटर आलेली आहे. आता आपल्याला काय काढायचं सांगा, व्यास डी काढायचे. मग डीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, डी बरोबर 2R म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास, बरोबर हे 2 × त्रिज्या किती आली 11.55. आता यांचा गुणाकार करूयात, 2 × 10 = 0, 7 = 1, 2 × 10 = 11 = 1, 7 = 1, 2 × 1 = 3, परत 2 × 1 = 2. 2 अंकानंतर दशांश चिन्ह म्हणजे इथं दशांश चिन्ह येते, म्हणजे व्यास किती आला सांगा, 23.10 सेंटीमीटर आलेला आहे. तर सराव संच 42 मधील ही जी 4 उदाहरणं आहेत, त्रिज्या, व्यास आणि परीघ, हे काढणे आपण आता सविस्तर पाहिलेलं आहे आणि यापुढील उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.